गेल्या 3-4 महिन्यांपासून एक लक्ष ठेवून आम आदमी पार्टी उत्तराखंड गोवा पंजाब उत्तर प्रदेश मध्ये एक सामान्य मानसिक लढाई निवडणुकीची माध्यमातून लढत होते। खासदार भगवत मान हे मुख्यमंत्री म्हणून आता घोषित झालेत, याचा आनंद आप आदमी कार्यकर्त्यांकडून पूर्ण भारतभरात होत आहे। आज बुलढाणा येथे सुद्धा या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय। आतिषबाजी करून हा जल्लोष कोरोनाचे नियम पाळत करण्यात आलेला आहे। प्रचंड बहुमताने आम आदमीचं सरकार हे पूर्ण भारतासाठी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी एक आम आदमीचा विजय सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही सर्व इथे जमा झालेलो आहोत, सर्व सहकारी इथे जमा झालेलो आहोत। आम आदमी पार्टी 2014 पासून एक एक गड सर करत आहे। आम आदमीच्या समस्या मूलभूत समस्यांवरती आम आदमी पार्टी निवडणुका लढवत आहे। कुठल्याही भूलथापा न देता सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसाला न्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी उभी आहे आणि हा विचार आम आदमी पार्टी आणि इथली भारतातली जनता स्वीकारताना आपल्याला दिसत आहे। दिल्लीच्या नंतर चंदीगड मनपा आणि चंदीगड मनपा नंतर प्रचंड बहुमताने आलेलं पंजाबचं सरकार हे काँग्रेस BJP आणि इतर पार्टीच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे। आता यापुढे महाराष्ट्रातसुद्धा जे भ्रष्टाचाराचे पितळ काँग्रेस शिवसेना BJP राष्ट्रवादी यांचे उघड पडत आहे, हे लोकांच्या डोळ्यात देखत चाललेला खेळ आता संपणार आहे आणि आता जास्त दिवस जनतेच्या डोळ्यामध्ये हे नेते धूळ फेक करू शकणार नाही, कारण की आता इथे आम आदमीचा विचार करणारा आम आदमी पक्ष प्रचंड ताकदीने उभे राहणार आहे। येणाऱ्या महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्हाला या पद्धतीचे परिणाम हळूहळू दिसायला लागतील आणि बुलढाणा नगरपालिकासुद्धा या आम आदमी पार्टी प्रचंड बहुमताने निवडून येईल, लढेल आणि निवडून येईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो। भारत माता की जय। भारत माता की।